सायली सायली फॅशन डिझायनर मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर बघा मग आज मी तुम्हाला ब्लाऊजची डिझाईन सांगणार आहे ही जी काही डिझाईन आहे तर ही, ही लेटेस्ट ट्रेंडिंग अशी खूप सुंदर आणि ब्लाउज खूप म्हणजे खूप सुंदर लूक येणार येईल अशी ब्लाउज डिझाईन आहे तर ही जी काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स येत सांगणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन तुम्हाला सुद्धा सहजच बनवता यावी त्याचबरोबर ही जी काही डिझाईन आहे तर याचं सध्या ट्रेंड चालू आहे आणि खूप जन शिव लिहून घेत सो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन तुम्हाला सुद्धा सहजच बनवता येईल ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात हा आपण बॅकनेक कटिंग करून घेतलेला आहे तर हा खणाचा बॅकनेक आहे आणि त्याचं काठ हे बघा फक्त एवढीच उरलेलं आहे तर इतक्या छोट्या काठामध्ये आपण खूप छान असे डिझाईन करणार आहोत तर काय झालेलं आहे की ज्यावेळेस स्लीव्ज कट करतो त्यावेळेस फक्त कमी काठ राहिलेला आहे ठीक आहे तर आता सगळ्यात आधी डिझाईन करण्याच्या आधी मी तुम्हाला या बॅकनेकचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे ते तुम्हाला सहज समजेल की तुमचं मेजरमेंट कसं असेल आणि त्याच्यानुसार कसं कसं गळा वगैरे घ्यायचा असतो ते ठीक आहे तर हे बघा इथे आता ब्लाउजची उंची आहे बारा आणि एक इंच मार्जिन तर टोटल तेरा इंचाला आपण मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथे आपण साडेपाच शोल्डर आणि साडेपाच मुंडा असं दोन्ही पण घेतलेला आहे आणि मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे त्यानंतर हे बघा याची छाती आहे बत्तीस तर आठ चौक बत्तीस आणि दीड इंच मार्जिन असं टोटल साडेनऊला मार्किंग करून हा बॅकनेक आपण कटिंग करून घेतलेला आहे तर तुमची जी छाती असेल त्याचा चौथा भाग तुम्ही घ्यायचा आहे ठीक आहे तर हे बघा आता सगळ्यात आधी अडीच इंच गळारुंदीची मार्किंग करायची आहे आणि जो काही तुमचा बॅकनेक का असेल त्यामध्ये अर्धा इंच मार्जिनसाठी ॲड करायचं आहे तर हे बघा आता इथे मी जो काही असेल ना गळा त्यात अर्धा इंच म्हणजे नऊ गळा तर अर्धा इंच मार्जिन तर टोटल साडेनऊला ला चा चा मार्किंग करून घेतलेली आहे आणि पुन्हा खालच्या साईडला आपल्याला हे बघा अशा पद्धतीने अडीच इंच गळारुंदीची मार्किंग करायची आहे जेणेकरून ते काही तिरक का जायला नको आणि हे बघा हा बॉक्स सगळ्यात आधी ड्रॉ करून घ्यायचा आता आपण आपला जो काही आकार असेल ना तो आकार देऊन घेऊयात तर हे बघा इथून सुरुवात करायची थोडंसं आतून आलेली आहे मी पुन्हा बाहेर काढलेला आहे आणि हे बघा खालच्या साईडला असा गोल आकार दिलेला आहे तर हे बघा हा थोडा डीप हवा आहे त्यामुळे बघा मी इकडनं अजून थोडासा बाहेर काढला तर तुम्हाला तेवढा हवा असेल तरी चालेल थोडा डीप घ्यायचा असेल आणि याहीपेक्षा डीप हवा असेल तरी सुद्धा तुम्ही थोडासा बाहेरनं करायचा आहे ठीक आहे तर आता हे बघा जी मार्किंग केलेली आहे त्यावरच आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे तर मी ज्या पद्धतीने करत आहे व्यवस्थित एकसारखं पकडून व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे हे बघा तर आता हे कट झालेला आहे तर हा आता आपल्याला आपल्या जो काही ब्लाउजचा बॅकनेक का आहे ना कट केलेला त्यावर हा गळा लावायचा आहे तर हे बघा सगळ्यात आधी हा सरळ ठेवलेला आहे आणि त्यावर अस्तरचा कट केलेला आपण पर... बॅकनेक ठेवलेला आहे लक्षात राहू द्या ब्लाउज पीसचा कपडा सरळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण इथे पिणा लावून घेऊयात जेणेकरून ते आपल्याला स्टिच करायला सोपं जाईल आणि कुठे काही तिरकं सुद्धा होणार नाही तर हे बघा शोल्डरच्या साईडला सुद्धा पिना लावून घ्यायचे आहे ठीक आहे ते टोटल तीन पिणा लावल्या त्यानंतर सगळ्यात आधी हे बघा खालच्या साईडने साधारणत अर्धा इंचचं मार्जिन ठेवून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे कारण तुम्हाला आठवत असेल उंची एक इंच एक्स्ट्रा घेतो तर अर्धा शोल्डरमध्ये जातं आणि अर्धा इथे खालच्या साईडला ठीक आहे त्यानंतर गळ्याच्या साईडला हे बघा पाव इंचा मार्जिन ठेवून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आणि याला काही कॅनव्हासची गरज नाहीये हा गळा असा आहे की तो बिना कॅनव्हचा सुद्धा होऊ शकतो त्यामुळे काही टेन्शन नाही जे तुम्हाला कॅनव्हास कट करणं वगैरे जमत नसेल तरी सुद्धा अशी डिझाईन तुम्ही सहज बनवू शकतात तर मी ज्या पद्धतीने टीप मारते ना त्याच पद्धतीने व्यवस्थित पाव इंचाचं मार्जिन ठेवून कडेकडेने एकसारखी टिप टीप मारून घ्यायची आहे तर हे बघा तर खालच्या साईडला पण टीप मारून झाली आणि गळ्याच्या साईडला सुद्धा आपली टीप मारून झालेली आहे तर आता यानंतर काय करायचं आपलं कमरेच्या साईडला जो काही एक्स्ट्राचं कपडा असेल म्हणजे ब्लाउज पीसचा एक्स्ट्राचं टीप मारल्यानंतर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित एकसारखं आणि त्यानंतर हे बघा हा जो मधला एक्स्ट्राचा आपला आहे ना कपडा तो सुद्धा आपल्याला कट करायचा आहे कारण तुम्हाला आठवतच असेल ब्लाऊज पीचा कपडा हा आपण एक्स्ट्रा कट करतो आणि जो काही अस त्याचा बॅकनेक असतो आपला तो एकदम परफेक्ट कटिंग असतो मग त्यावरच आपल्याला हे सुद्धा करायचं असतं त्यामुळे जॉईन केल्यानंतर जे एक्स्ट्राचं असेल ते कट करत चलायचं आता बघा गळ्याला छोटे छोटे कट्स मारूयात जेणेकरून आपल्या गळ्याचा हा जो काही आकार आहे तो व्यवस्थित येईल मेन तर जिथे कोपरे असतात ना किंवा जिथे गोलाकार असतो ना तिथे आपल्याला कट्स मारणं खूप गरजेचं असतं कारण तिथून आपला कपडा फोल्ड झाला पाहिजे जर नाही झाला तर मग काय होतं की शेपच व्यवस्थित येत नाही त्यासाठी ही खूप महत्वाची स्टेप आहे तर हे बघा आता या पद्धतीने आपण हा बॅकनेक सरळ करून घेऊयात हे बघा व्यवस्थित हे बघा हे जे आहे ना ते आपला शेपसुद्धा व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचं आहे प्रेस करून ठीक आहे हे बघा आता खालच्या साईडला आपण दापटीप देऊन घेऊयात तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा आतला कपडा आहे तो वरच्या साईडने दिसणार नाही कारण कर जर तो दिसला तर काय होतं बऱ्याचदा मग आपली ब्लाउजची फिनिशिंग बिघडते तर फिनिशिंगसाठी ही खूप महत्त्वाची टीप आहे की दापटिप देताना व्यवस्थित कपडा थोडा थोडा पकडून टिप मारून घ्यायची आहे हे बघा खालच्या साईडला दाबटीप देऊन झालेली आहे आता गळ्याच्या साईडला सुद्धा आपल्याला दाबटीप द्यायची आहे तर हे बघा मी ज्या पद्धतीने थोडं थोडं पकडते ना त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा पकडून टीप मारायची आहे कारण बऱ्याचदा काय होतं की आपला शेपच चेंज होतं त्यामुळे व्यवस्थित थोडं थोडं बाहेर काढून आपल्याला दाबटीप द्यायची आहे आणि पुन्हा सांगेल मी की जो काही अस्तरचा कपडा आहे तो वरच्या साईडला दिसणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे म्हणजे आपली ब्लाऊजची फिनिशिंग सुद्धा छान येईल कारण की फिनिशिंग पण खूप महत्वाची असते तरच आपला ब्लाऊज छान दिसतो हे बघा मी कसं थोडं थोडं पकडलं कारण याला कॅनवास पण नाहीये ना म्हणून जरा काळजीपूर्वक का आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे हे बघा आता गळ्याच्या साईडला सुद्धा दापटीप झालेली आहे त्यानंतर आपण हा ब्लाऊज हे बघा अशा पद्धतीने कडेकडेने आहे तसं जॉईन करून घेणार आहोत मुंड्याच्या साईडलासुद्धा आणि मी ज्या पद्धतीने ते ठेव थोड़ थोडं थोडं टीप मारते आणि जसं ब्लाऊज फिरवते ना तसंच तुम्ही सुद्धा करायचं आहे कारण बऱ्याचदा मग ते काय होतं अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा जॉईन करताना ते गोळा होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे मग अतिशय सावकाश काळजीपूर्वक आपल्याला ती एकमेकाला जॉईन करून घ्यायचं असतं आता हे बघा जे काही एक्स्ट्राचं आहे ते आपल्याला कट करायचं आहे म्हणजे जो काही ब्लाऊज पीसचा मेन फॅब्रिकचा कपडा असेल तो कट करायचा आहे व्यवस्थित म्हणजे आपला बॅकनेक व्यवस्थित प्रॉपर आपण ज्या मार्किंगने केलेला आहे ना आपला अस्तर जसं आहे तसंच होईल आणि व्यवस्थित कट करायचं आहे ठीक आहे हे बघा आता हे बॅकनेक आपला एकदम परफेक्ट प्रॉपर झालेला आहे ठीक आहे आता त्यानंतर मी तुम्हाला काय काठाची डिझाईन कशी करायची ते सांगते पण त्याआधी काय करूयात आता बॅकला टक्स टाकूयात तर हे बघा साडेचार सेंटरपासून मार्किंग करून घेतलेली आहे आणि उभा जो टक्स आहे तो चार इंचाचा घेतलेला आहे आणि साईडला पण बरोबर हे बघा अर्धा अर्धा इंचाचं मार्किंग केलेलं आहे आणि बरोबर तिरका टक्स टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि हे बघा अशा पद्धतीने डबल टिप्ससुद्धा देऊन घ्यायची आहे जेणेकरून हा टक्स लवकर ओपन होत नाही आणि फिनिशिंगला पण छान दिसतो तर सेम त्याच पद्धतीने हे बघा दुसऱ्या साईडला सुद्धा तिरका टक्स व्यवस्थित टाकून घेतला आणि डबल टिपसुद्धा देऊन घेतलेली आहे तर आता दोन्ही साईडचे टक्स एकदम प्रॉपर असे टाकले गेलेले आहेत बघा कुठे काही गोळा पण नाही आहे ठीक आहे तर खालचं हे से बघा सेंटरपासून किती खाली म्हणजे नेक कट केल्यानंतर तर ते तीन इंच आहे तर हे बघा आता आपण जर काठापासून छोटे छोटे पॅच रेडी करून घेणार आहोत तर ते आपण कॅनव्हासवर आधी कट करणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता तीन इंचाला मी मार्किंग केलेली आहे कारण की तीन इंच नेकच्या खाली स्पेस होता म्हणून आणि एक इंच कडेला मार्किंग करून अशा पद्धतीने बॉक्स ड्रॉ केलेला आहे आणि हे बघा असं आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे छोटा पॅचचा हे बघा दुसऱ्या साईडने देऊ म्हणजे आपल्याला त्याचा आकार पण प्रॉपर कसा आहे ते लक्षात येईल हे बघा आता तो कट करून घेऊयात आपण हे बघा अशा पद्धतीने आता अजून दोन आपल्याला पॅच रेडी करून घ्यायचे आहे कारण टोटल आपल्याला तीन करायचे आहे तर जी मार्किंग होती एक्झॅक्टली त्यावरच कट केलेलं आहे आणि आता ते ठेवून घेऊयात आपण आणि आहे तशी मार्किंग करून घेऊयात म्हणजे आपले तिन्ही पण एकाच साईजचे सेम तयार होतील म्हणजे फिनिशिंगला पण छान दिसेल त्यामुळे सगळ्यात आधी एक बनवून घ्यायचं आणि मग तो ठेवून दुसरे मार्किंग करून कट करून घ्यायचे आहे तर हे बघा आता जशी मार्किंग आहे ना एक्झॅक्टली त्यावरच आपण कट करून घेणार आहात तर लक्षात राहू द्या तुमचा जो काही बॅकनेक असेल म्हणजे मागचा गळा जेवढा असेल आणि तो मी आता ज्या पद्धतीने केलेला आहे गळा वगैरे रेडी कमरेच्या साईडला सुद्धा फिनिशिंग सहित रेडी आहे मग त्यानंतर मध्ये उरतं इथे कसं तीन इंच उरत होतं तुमचं साडेतीन पण उरू शकतं जास्त डीप नेक असेल तर दोन अडीच पण उरू शकतं तर तेवढंच मग उंचीचे तुम्हाला हे पॅच बनवून घ्यायचे आहे ठीक आहे तर हे बघा आता हे छोटे काठ आपले बरोबर एवढ्याच छोट्या छोट्या पॅचला पुरणार आहे तर हे बघा उलट्या साईडला काठ ठेवून घेतलेला आहे मी म्हणजे काठ हा उलटा ठेवला आणि त्यावर हा पॅच ठेवून हे बघा कडेकडेने टीप मारून आहे तसं जॉईन करायचं आहे आपल्याला कारण की हा पॅच म्हणजे हा जो काही कॅनव्हास आहे तो आतल्या साईडने आला पाहिजे आणि वरच्या साईडने काट पाहिजे त्यासाठी तर हे बघा व्यवस्थित पुरता आहे ना ते तीन इंचाचे तर दुसऱ्या साईडचा पण आपण जॉईन करून घेऊयात तर व्यवस्थित एकसारखं पकडायचं आहे हा पॅच कुठे काही गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे ते दोन झालेले जॉईंट तिसरासुद्धा हे बघा सेम त्याच पद्धतीने आता ठेवून घेतलेला आहे आणि आपण जॉईन करून घेऊयात तर हे बघा तुमच्या लक्षात आलंच असं एवढसच काठ होता तरीसुद्धा छान असा आपल्याला तो पुरलेला आहे म्हणजे काही कमी पडलेला नाही आणि त्या काठापासून छान असं आपल्या पॅचवर्कची डिझाईनसुद्धा होणारच आहे त्यामुळे कमी काठापासून तुम्हाला काही आयडिया सुचत नसेल तर ही डिझाईन तुम्ही करू शकतात तर त्यानंतर हे बघा आता एक्स्ट्राचं कट करून घेऊयात आपण हे बघा हे सुद्धा पॅचचं व्यवस्थित कडेकडेचं जो काही मेन फॅब्रिक का असेल ना ते कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा इकडचं सुद्धा कट करायचं आहे ठीक आहे ते बघा ते तीन पॅच आता झालेले आहे आपले तर ह्या पॅचला आपण कडेकडेने लेस लावून घेऊयात में है। तर हे बघा मी इथे मी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही घेऊ शकतात जी मॅच होत असेल तुमच्या ब्लाउजला ती पण मग मी इथे गोल्डन घेतली आहेत की गोल्डन इथे होते ठीक आहे तर तुम्ही इथे सिल्वरसुद्धा घेऊ शकले असते किंवा दुसरा कलर कॉम्बिनेशन कुठला मॅच होत असेल तर तो सुद्धा घ्यायचा आहे आणि हे बघा मी ज्या पद्धतीने कडेकडेने व्यवस्थित ती लेस लावून घेत आहे ना सेम त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा लावून घ्यायची आहे तर हे बघा असं कडेला फोल्ड करायचं आणि त्या लेसला आपण डबल टिप देऊन घेऊयात जेणेकरून ती लेस पॅक लागली जाईल आणि फिनिशिंगलासुद्धा आपला हा छोटासा पॅच छान दिसेल हे बघा तर एक पॅच आपला रेडी झालेला आहे लेस लावून तर आता सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या दोन पॅच जे आहेत ना त्यांनासुद्धा लेस लावून घेऊयात तर हे बघा इथे दुसरा पॅचसुद्धा आपला रेडी झालेला आहे आता जो तिसरा बाकी आहे त्यालासुद्धा आपण सेम त्याच पद्धतीने लेस लावून घेऊयात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेसला डबल टिप द्यायची आहे जेणेकरून आपला तो पॅच व्यवस्थित रेडी होतो तर हा पॉईंट पण खूप महत्त्वाचा आहे तर हा सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा हे बघा आणि त्यावर पुन्हा हे बघा ठीक आहे तर आता हे तिन्ही पण पॅच आपले पूर्ण रेडी झालेले आहे व्यवस्थित लेस लावून ते एकसारखे पण आहे ठीक आहे आता ते बॅकनेकला लावायचे आहे हे बघा या पद्धतीने आता ते बॅकनेकला लावण्याच्या आधी आपल्याला बॅक साईडला एक लेससुद्धा लावायची आहे हे बघा मी मार्किंग करून घेतली सेम तीस मार्किंग दुसऱ्या सुद्धा करून ते जॉईन करून घेतलं म्हणजे चॉकने मार्किंग केली जेणेकरून लेस लावणं सोपं होईल आणि हे बघा सगळ्यात आधी सेंटरला इथे लावून घेतलेली आहे आणि त्यालासुद्धा डबल टिप द्यायची आहे तर इथे पण मी गोल्डन लेस घेतलेली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसरी कुठली वाटत असेल तर तुम्ही घेऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे आता सेंटर ला ला हे सेंटरला लावल्यानंतर हे बघा कडेलासुद्धा आपल्याला ती लेस लावून घ्यायची आहे आणि मधली लेस बरोबर बघा जिथून स्टार्ट झाली होती ना ती तिथे पॅक होईल म्हणजे काही ओपन होण्याचे चान्सेस राहणार नाही आणि पुन्हा बघा डबल टिप देऊन घ्यायची आहे डबल टिप मारणं खूप महत्त्वाचं आहे तरच फिनिशिंगला छान दिसतं लुक पण छान येतं लेस पण लवकर ओपन होत नाही त्यामुळे तुम्ही पण डबल टिप द्यायचीच आहे आणि हे बघा इकडच्या साईडला सुद्धा सेम जशी त्या साईडला लेस लावलेली आहे ना शेप देत आणि आपण मार्किंग केलेलीच आहे सेम तशीच लेस लावून घ्यायची आहे तर बघू शकतात आता सेंटरला आणि दोन्ही साईडला लेस ले लावून झालेले आहे ठीक आहे तर आता आपल्याला सेंटरला बरोबर मध्यभागी पॅच लावून घ्यायची आहे तर सगळ्यात आधी काय करूयात आपण मार्किंग जरी करून घेतली तरीसुद्धा चालेल आणि नाही केली तरी चालेल कारण त्याची घडीसुद्धा आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे तीन पॅच लावून घ्यायचे आहे तर सगळ्यात आधी मी सेंटरचं लावते हे बघा मध्यभागी ठेवलेलं आहे आणि बरोबर कडेकडेने टीप मारत आपल्याला तो जॉईन करून घ्यायचा आहे हे बघा आणि काही कुठे गोळा होणार नाही याची काळजीसुद्धा घ्यायची आहे आता बघा इकडच्या साईडचं पण कंटिन्यू तिथेच ठेवून लगेच आपण टीप मारून घेऊयात ठीक आहे आणि इकडच्या साईडचं सुद्धा बघा लगेच कंटिन्यूस करायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित पॅक पण होतात सारखं कट करायची पण गरज नाही व्यवस्थित कडेकडेला ठेवून हे बघा तर आता हे तिन्ही पण पाच आपले एकदम व्यवस्थित परफेक्ट लागले गेलेले आहेत तर हा बॅकनेक आपला पूर्ण स्टिच करून झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर असं लुकसुद्धा आलेलं आहे आणि मी सेंटरला एक गोल्डन बटन लावलेलं ला आहे त्यामुळे मग काय झालं ती डिझाईन खूपच छान दिसते हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते इथे तुम्ही बघू शकता खूप म्हणजे खूप सुंदर असं लूक आलेलं आहे आणि ही डिझाईन बनवण्याची पद्धती इतकी सोपी आहे की ती तुम्हाला कोणालाही जमेल जरी तुम्ही नवीन शिकत असाल तरीसुद्धा ही डिझाईन सहज बनवू शकता त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर का तुमच्या साडीचा काठ खूपच कमी असेल तर खूप सुंदर अशी डिझाईन तुम्ही कमी काठापासून बनवू शकतात ठीक आहे तर अशी डिझाईन तुम्ही पण नक्की शिवून बघा खूप सोपी आहे आणि लुक पण खूपच छान आहे यामुळे तुमच्या साडीला ब्लाउजला नक्कीच खूप छान असं लूक येईल ठीक आहे तर तुम्हाला आपली आजची डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपली डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू